या सरकारची शरद एवढी मारली गेली की या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि म्हणून आज ही घटना घडलेली आहे. आमची मागणी आहे की या ठिकाणी सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश विरोधी दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीने नेमला पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे. पीडब्ल्यूडीची याच्यामध्ये जबाबदारी आहे. नौदलाला नौसेनेला त्या ठिकाणी दूषणं देऊन काही उपयोग नाही. कोणत्याही परिस्थितीत नौदलाला बदनाम न करता पीडब्ल्यूडी बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे. या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या इमारती पूल आणि रस्ते बांधण्यात आले त्यामध्ये सुमार दर्जा देशातल्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. आणि आता आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची परिस्थिती आता जाऊन पाहिली. दुर्दैव आहे की अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करतायत. 45 किलोमीटरचे वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. अहो त्या दिवशी 28 किलोमीटर ताशी वेगाने वारं वाहत होत. एकही झाड या पडलं नाही. त्या ठिकाणी पुतळा पडला. पुतळा ज्या बाजूला वारा येत होता त्याच बाजूला जाऊन पडला. या सगळ्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीची आणि महाराष्ट्र सरकारची आहे. एकनाथ शिंदेची आहे. या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे. आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे. या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घडायचं असेल. होय, एकच गोष्ट आता चांगली महाराष्ट्राच्या दृष्टीनं होऊ शकते. ते म्हणजे या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रातली जनता गाडून देईल आणि पुन्हा जनतेचं रायतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया.